नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये सकल हिंदू मोर्चा दरम्यान 2 गटात तणाव. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. दुकानं बंद करण्यावरून 2 गटात राडा. नाशिकमध्ये 2 गटातील राड्यानंतर दगडफेक. पोलिसांनी जमावाला पांगवलं. शहरामध्ये तणावाची स्थिती. नाशिकमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार. शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई होणार. सर्वांनी शांतता राखावी. देव यांनी फरांदे यांचं आवाहन. पुरोगामी महाराष्ट्राला ही शोभणारी बाब नाही, त्यामुळे असे मोर्चे निघता कामा नयेत. गृहमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाई करावी. नाशिकमधील राड्यानंतर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये. हिंदू समाज इथं मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार. मोर्चामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांची पाठ सोलून काढा. आशिष शेलार यांचं वक्तव्य. महायुतीमधील नेत्यांनी सोलून काढण्याची आणि ठोकून काढण्याची भाषा करू नये. ही भाषा असंवैधानिक. त्यांनी असं बोलणं टाळावं. अमोल मिटकरींचा शेलार यांना सल्ला. जळगावमध्ये दुचाकी शोरूमवर दगडफेक करत तोडफोड. सकल हिंदू समाज संघटनेच्या मोर्चातील तरुणांकडून तोडफोड. जळगाव बंदची हाक असताना दुकानं सुरू असल्यानं तोडफोड झाल्याची माहिती. बांगलादेशमध्ये हिंदू आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी भारत सरकारनं पाऊल उचलावं. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सकल हिंदू समाजाची आक्रोश मोर्चातून मागणी. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जालन्यामध्ये मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हिंदू समाज बांधव सहभागी. बांगलादेशातील अत्याचाराविरोधात नंदुरबारमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा. घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात नंदुरबारमध्ये पडसाद. नंदुरबार शहरामध्ये आक्रोश मोर्चा तर शहादा शहरामध्ये कडकडीत बंद. सकल हिंदू समाजाकडून 40 गाव बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक. सर्वांनी सहभागी होण्याचं सकल हिंदू समाजाचं आवाहन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक. बंदला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महंत रामगिरी महाराज यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी आदेश लागू. महंत रामगिरी महाराजांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वैजापूरनंतर येवल्यात देखील गुन्हा दाखल. बांगलादेश सारखं आपल्याकडे घडू नये. हिंदूंनी संघटित राहावं हा एकच उद्देश. जे बोललो ते बोललो. आता गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात नोटीस येईल तेव्हा बघू. वादग्रस्त वक्तव्यानंतर महंत रामगिरी महाराज यांचं वक्तव्य. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये प्रचंड रोष. त्यांच्या वक्तव्यामागे षडयंत्र. पोलिसांनी याकडे लक्ष घालावं. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं अहमदनगरमध्ये देखील पडसाद. नगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचं आंदोलन. रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस स्थानकासमोर तणाव. सिटी पोलीस स्थानकाबाहेर आंदोलकांची गर्दी. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पडसाद उमटले. शहरामधील पैठण गेट मार्केटमध्ये कडकडीत बंद. लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत 33 लाख लाभार्थी महिलांना पहिला हप्ता खात्यामध्ये जमा. महिलांकडून पेढे भरवत जल्लोष. तर महायुती सरकारचे देखील आभार मानले. सांगलीमध्ये लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना सोन्याचं मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात भेट. महिलेकडून 1/2 तोळे सोन्याची राखी जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द. लाडक्या बहिणींची सह्याद्री अतिथीगृहाबाहेर गर्दी. योजनेचे पैसे मिळाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण. लाडक्या बहिणी राख्या घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर.
नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची गर्दी, 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बजरंग चौकातील SBI बँकेसमोर महिलांच्या लांबच लांब रांगा. हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात, मात्र काही महिलांची अद्याप KYC नाही, KYC करण्यासाठी बँकेत महिलांची गर्दी. परभणीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा, महिलांकडून आनंद व्यक्त. सांगलीमध्ये आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात, महिलांकडून पेढे भरवत जल्लोष, तर माहिती सरकारचे देखील आभार मानले. 113 आमदार पडू शकतात, मराठा समाजाचं कुणी किती वाटोळं केलं हे 29 तारखेनंतर स्पष्ट करणार, झरांगेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना देखील इशारा. बीडमध्ये अमोल कोल्हे यांच्या भाषणादरम्यान मराठा तरुण आक्रमक, तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. आपल्या राष्ट्रवादीत परत या, कार्यकर्त्यांची अजित पवारांना विनंती. जनसन्मान यात्रेमध्ये फ्लेक्स हातात घेत कार्यकर्त्यांची अजितदादांना विनंती. तुझ्याशी बोलतो थांब, अजित पवारांचं कार्यकर्त्याला उत्तर. विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार आणि वंचित पक्षाला अधिकृत चिन्ह, निवडणूक आयोगाकडून बच्चूकडूंच्या प्रहार पक्षाला बॅटचं तर वंचित बहुजन आघाडीला सिलेंडरचं चिन्ह. जळगावच्या 40 गावमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा, नारपार प्रकल्प पूर्ण करण्याची माजी खासदार उन्मेष पाटील यांची मागणी. सांगलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर, महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाईपलाईन आधीच बांधकाम विभागाकडून रस्त्याचं काम सुरू, मनसेने आक्षेप घेत काम बंद पाडलं. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निवासी डॉक्टरांचा संप, पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त. बीडच्या परळीमध्ये मेडिकल असोसिएशनच्या वतीनं तहसील कार्यालयावर निदर्शनं, कोलकात्यामध्ये डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा निषेध. नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा 4th दिवस, मेयर रुग्णालयातील 900 जास्त निवासी डॉक्टर संपावर, डॉक्टरांच्या संपामुळे मेयर रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम. वाशिम शहरातील नालंदा नगर परिसरातील स्त्री रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा अभाव, महिला रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली असताना अनेक महत्वाच्या डॉक्टरांची पदं मात्र रिक्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा आणि डॉक्टर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त. कोलकाता शहरातील घटनेच्या निषेधार्थ संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मोर्चा, प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलींकडून तीव्र भावना व्यक्त. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 30.35% गेल्या 24 तासात 1,998 क्युसेक पाण्याची आवक. अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 89.19% जलसाठा, त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा. हिंगोली जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. अपर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्वाचं धरण 82% भरलं, नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून काही ठिकाणी पाऊस, कळमनुरी तालुक्यातील सांडस ते सालेगाव महामार्गावरील ओढ्याला पूर, मार्ग वाहतुकीसाठी बंद. मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसामुळे तापी नदीच्या पांडव क्षेत्रामध्ये वाद, अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणामधून 16,161 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नाहीच, सिद्धेश्वर आणि एलदरी जलाशयामध्ये पुरेसा पाणीसाठा नाही, पावसाची प्रतीक्षा कायम. बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप हंगामातील पिकं धोक्यात, पिकांना पाणी कमी पडल्यानं वाढ खुंटली, शेतकरी हवालदिल. अमरावतीमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका, खोडमाशी अळीनं सोयाबीन पोखरल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 10 कोटी रुपये वर्ग, पीक कापणी प्रयोगाचा निकषच ग्राह्य, ई पीक पाहणी न केल्यानं 14,000 शेतकऱ्यांना अर्थसहाय्यातून वगळलं. जळगावातील 40 गावच्या केळीला रशियामधून मागणी, शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियामधून मागणी, एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे
40 दिवस केळी टिकून राहणार. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गटारं तुंबल्यानं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं. स्थानिकांचं आरोग्य धोक्यात. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर गावामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई. जलजीवन मिशनची कामं झाली असताना देखील पाणी मिळत नसल्यानं महिलांचा ग्रामपंचायतमध्ये ठिय्या. लातूरच्या दादगी आणि महादेववाडीमध्ये कोळी बांधवांचं तलावात उतरून जलसमाधी आंदोलन. कोळी समाजातील जातींना सरसकट एसटी प्रमाणपत्र देण्याची मागणी.